कपड़े लेके मालेगाव शहर जिल्हा काँग्रेसचे आमचे अध्यक्ष एजाज भाई यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या निमित्ताने त्यांनी 25 कुटुंब गरीब कुटुंबांमधील मुलींचा सामुदायिक विवाह इथे आयोजित केला होता। त्याबरोबर आमच्या मालेगाव शहर जिल्हा काँग्रेसचं कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि याकरता मी आलेलो आहे। माननीय एजाज भाई हे 25 वर्ष मालेगावच्या राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत। महानगरपालिकेमध्ये त्यांनी तिथे त्यावेळेस नगरपालिका होती, त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून काम केलं, महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून काम केलं आणि सतत मालेगाव शहरामध्ये सुमारे आणि गरीब माणसाच्या प्रति त्यांची असणारी सद्भावना, त्यांची संवेदना जी आहे, त्यांना ज्या गरीब कुटुंबाच्या त्यांच्या कष्टाची जाणीव आहे, त्यामधून गरीब कुटुंबांना एक चांगला दिलासा त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे मालेगावमध्ये मोठ्या उत्साहानं हजारो लोक या विवाहाला इथे उपस्थित होते। एक अत्यंत आनंदाचा योग आहे। खरं त्यांनी मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचंच लग्न आहे, मला इथपर्यंत येईपर्यंत ते म्हणजे मेरी बेटी का। तिथं आल्यावर कळालं की त्यांनी या मुली आपल्या मुली आहेत, कुटुंबातल्या मुली आहे असं समजून इतका सुंदर विवाह सोहळा संपन्न केला। त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि त्या वधूवरांना शुभेच्छा देण्याकरता मी उपस्थित राहिले। दादा, अजित पवारांच्या आईने आज इच्छा व्यक्त केली की माझ्या अजित दादाला मुख्यमंत्री बनवायची सोच इच्छा होती। मुख्यमंत्र्यांची संख्या तशी मोठी आहे बनण्याची पुढच्या काळात आणि कुटुंबाला कार्यकर्त्यांना राजकीय जीवनामध्ये ज्यांच्या कुटुंबाला कोणी व्यक्ती वरच्या वरिष्ठ पातळीला गेलेला असतो किंवा कार्यकर्त्यांना सुद्धा वाटत असतं की आपल्या कुटुंबातल्या या कार्यकर्त्याला किंवा या नेत्याला ही संधी मिळावी, तेव्हा ती त्यांनी अशी इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही। जयरंगे पाटलांचं राज्य पातळीवरचे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं की परंतु केंद्रापर्यंत तसं प्रस्ताव अद्याप केलेलं आता प्रथम जरंगे पाटलांच्या आंदोलनांना संपूर्ण महाराष्ट्र हा एक वातावरण एक वेगळं निर्माण झालेलं होतं, एक जागृती होती, आंदोलनाचं वातावरण होतं आणि त्या बाबतीतनं त्यांच्या प्रथम 40 दिवस त्यांना दिले होते सरकारनं। तिथे त्यावेळेस काही होऊ शकलं नाही, पुन्हा आता 2 महिन्याचा वेळ घेतलेली आहे। आता त्यांना काय प्रोसिजर आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे आणि ती त्वरित करावी एवढीच अपेक्षा आमची आहे। राज्यसत्तेमध्ये कुठेतरी काँग्रेसच्या मतदारसंघांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात पूजाभाव केला गेला असल्याचा आरोप आहे। ही अत्यंत वस्तुस्थिती आहे। खरं म्हणजे मी वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, आता माझे 40 वर्ष आमदारकीचे पूर्ण होणार आहे, 18 वर्ष मी मंत्री होतो। खरं म्हणजे कोणत्या बाबतीत राजकारण करावं कोणतं नाही याचा काही संबंध असतो। तुम्ही दुष्काळ घोषित करीत असताना सुद्धा कोणाचे मतदारसंघ असं पाहून दुष्काळ घोषित करायला लागले तर तुम्ही सर्वसामान्य माणसाशी चुकीचं राजकारण करता आहात। कठोर राजकारण तुम्ही सर्वसामान्य माणसाशी जनतेशी करता आहात हे बिलकुल बरोबर नाही। राजकारणाच्या जागा ह्या वेगळ्या असतात पण दुष्काळ घोषित करण्यामध्ये सुद्धा राजकीय असे निर्णय होत असताना दिसणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मत होत आहे। मालेगाव के आमदार आपके
पीछे प्रेस मीट में बोले थे को सदर उन्होंने बोले आपको बनाने के लिए ऐसा है कि इजाज़ भाई सदर बनाओ ये तो पूरा मालेगांव के सब कार्यकर्ता लोग बोल रहे थे, तो वो जनता का आवाज था, मालेगांव की जनता का आवाज था, तो जब जनता का आवाज आता है तो सभी बोल सकते हैं। तो जब सुमेध आला लोकसभेच्या जागांसाठी पुणे लोकसभेच्या जागेचं काय तुमचं आरक्षण पुणे लोकसभा धुळे ही तर जागा आमची आहेच आहे, आम्ही ती लढवणार आहोत चांगल्या पद्धतीने, यावेळेस आम्ही जिंकणार आहोत लोकसभा धुळा आम्ही जिंकणार आहोत। सर मराठा रिजर्वेशन की बात चल रही है तो मुस्लिम रिजर्वेशन भी मिलना चाहिए, इस पर आप क्या? आपने देखा होगा कि 2014 में जब माननीय पृथ्वीराज जी चव्हाण मुख्यमंत्री थे तभी मराठा समाज को भी रिजर्वेशन का काम हमने किया था और मुस्लिम समाज का ही किया था। बाद में कोर्ट में मुस्लिम समाज का स्थगित नहीं हुआ आप देखेंगे तो, लेकिन अभी तो पॉलिटिक्स चल रहा है सब, और पॉलिटिक्स करने का तरीका भी जात धर्म इस पर पॉलिटिक्स से बीजेपी वाले करते, हमने तो वो किया था, आगे जाके भी हम मराठा समाज को ऐसा सपोर्ट करें वैसा मुस्लिम समाज को भी जरूर वो करेंगे। तो बीड मध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ करण्यात आली आणि पोलिसांकडून आरोपी पकडले जात आहेत, अनेकांचे वंचित कुटुंब पण आरोप केला जातोय की निरपराध लोकांना शिक्षा आणि गुन्हेगार केले जात आहेत आरोपी म्हणून, असं आहे की ज्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी आहे, असं आहे की राजकारणामध्ये सुद्धा काही मर्यादा असतात, परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींचं आमदारांचं घरच पेटवायचं जाळायचं आणि माणसं घरात असताना पेटवाय पेटवणं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत मोठा गुन्हा आहे, तो अत्यंत मोठा गुन्हा हा घडलेला आहे, त्यामध्ये एवढा मोठा बॉम्ब येतो जमतो तो येतो ते घर पेटवतो, मला हे समजत नाही की यांचा पोलीस दल काय करत होतं, त्यांची गुप्त वार्ता हा विषय होता का नाही, त्यांनी अगोदरच का घेतली नाही, कारण एक अचानक घडलेली गोष्ट नसते, यामध्ये तयारी न गेलेले दिसत आहेत, त्याने पेट्रोलचे बॉम्ब तयार केलेले अशा तक्रारी त्यामध्ये दिसत आहेत, टायर्स गोळा केलेले दिसत आहेत, एवढी तयारी ज्या वेळेस कोणी करतं त्यावेळेस काही तास त्याच्यामध्ये लागत असतात, याची गुप्त वार्ता किंवा पोलीस दल नेमकं काय करत होतं हा मोठा प्रश्न आहे। आता याच्या असं याच्या सीसीटीव्ही आहेत, सगळ्यात मोठं साधन आता सध्या जास्त पोलिसांकडं ते बंदुकीपेक्षाही व्हिडिओ कॅमेरा असतो, व्हिडिओ कॅमेरा तुम्ही फिरवता असं दिसल्यानंतर सुद्धा आंदोलक जे असतात ते असे गुन्हेगार पळून जातात हे आपल्याला सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलंय, परंतु दोन्ही वेळेस जालना जिल्ह्यामध्ये आंदोलकांवर ज्यावेळेस हल्ला झाला पोलिसांनी लाठीचार्ज केला हे सुद्धा कारण कळत नाही की एवढा लाठीचार्ज करण्याचं कारण काय होतं, आता हे समजत नाही की आमदारांचे घर पेटवले जात आहेत, माणसं असतही पेटवले जात आहेत, तुमचं प्रशासन म्हणून सरकार म्हणून अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न महाराष्ट्राला आता पडलेला आहे, महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हा प्रश्न पडावा, इतकं गंभीर ही घटना आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये पक्षाची बांधणी कशी होईल, कारण आता शिवसेना काँग्रेसच सगळ्यात मोठी पार्टी आता विधानसभेमध्ये झालेली आहे, विरोधी पक्षनेते पद आपोआप आलं असं नाही, आमचे 44 होते 45 झाले कसब्याची निवडणूक जिंकल्यानंतर, आमचं एक वहाडलेलं आहे आणि एकजुटीनं आम्ही काम करतोय, कुठे फाटाफूट आमच्यामध्ये कोणती नाही, आणि आम्ही पुढेही काम करणार आहोत, त्यांना बरोबर घेऊनच काम करणार आहोत, ते लहान झाले छोटे झाले मोठे झाले हे असा आम्ही विचार करत नाही, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये देशात आणि राज्यामध्ये भाजप विरहित सरकार आणणं हेच आमचं उद्दिष्ट आमचं राहणार आहे, आपल्या राज्यापुढची खूप मोठी समस्या आज आहे, आज सगळ्यात मोठी समस्या काय असं विचारलं तर ड्रग्ज ही सगळ्यात मोठी समस्या आहे, दुर्दैवानं त्याचं आपलं नाव नाशिकचं नाव घेतलं जाणं मालेगावचं नाव घेतलं जाणं हे तर आमच्या करता खूपच वाईट वाटणारी गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे, ड्रग्ज हा विषय जो आहे त्याचा अंमली पदार्थ त्याच्या पुढची पिढी संपणार आहे, म्हणजे जिनात पिढीनं पुढचं कर्तृत्व आपलं जीवन पूर्ण जगण्याचं राहिलेलं आहे, कॉलेजच्या जीवनामध्ये किंवा शाळेच्या जीवनामध्ये आहे, हे जर ड्रग्जच्या आरी गेले तर एक समाज व्यवस्था पूर्णपणे आपली खराब होऊन जाणार आहे, नष्ट होऊन जाणार आहे, आणि याचं महत्व अनन्य साधारण आहे, म्हणून सरकार म्हणून तर पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे की हे इतके दिवस चाललं कसं, ड्रग्ज माफिया कशा पद्धतीनं वावरत होती,
कोट्यवधी रुपयाचा व्यवहार करत होते सरकारला माहिती आहे का नाही आणि म्हणूनच मी यापूर्वी म्हटलं की सरकारचं अस्तित्व या राज्यामध्ये आज आहे की नाही हे वाटावं याचे जे कारण आहे त्यामध्ये ड्रग्ज सुद्धा कारण आहे उन्होंने क्या बताया मुझे ऐसा सवाल नहीं कोई बता सकता है वो तो बोलने का स्वातंत्र तो आपके कांग्रेस की सदारत मैंने दिलाई है एजाज बेग को 3 करोड़ का फंड भी दिलाया है इनकी सदारत ये तो जनता मालेगांव की जनता का आवाज है वो हमने जो इजाज भाई को बनाया अध्यक्ष ये तो जनता मालेगांव की जनता ने बनाया इतिहास का क्या लगता है इतिहास जो अलायंस बनाए मालेगांव में रहेगा या फिर क्या रहेगी साथ में हम पार्लियामेंट करेंगे और जीत जाएंगे सर दादा हुसैन च नाव पण ड्रग्स मध्ये घेतलं मी असं नाव घेणार नाही तुम्ही काय म्हटलं तरी मी का घेणार नाही असं काय चौकशी आम्ही इथं काम करतो आहोत एकत्रित पद्धतीनं चांगलं काम आमचं चाललेलं आहे जनतेपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत जनसंवाद यात्रा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे आणि एक जे आमच्या बरोबर आहे उद्धवजींची शिवसेना आहे पवार आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे आमच्या आणखी काही मित्रपक्ष आहेत एकत्र पद्धतीनं आम्ही ही निवडणूक करणार आहोत एकंदर भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती देश पातळीसह लोकांना आता ती रुचत नाही आवडलेली नाही कारण बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही महागाई वाढत चाललेली आहे नाही त्या दुसऱ्या गोष्टींकडे मात्र लक्ष वेधण्याचा प्रयत्न ते करतायत जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि हे सरकार सुद्धा आपसात अनेक त्यांच्यामध्ये विवाद आहेत त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल अनेक संशयाचं वातावरण आहे निर्णय योग्य पद्धतीने होत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे या सगळं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीचं हे सरकार बनलेलं आहे हे सरकार या महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल मान्य नाही महाराष्ट्रीय जनता प्रचंड नाराज आताचं सरकार बनलं याच्यावर आहे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं जे केंद्राचं राजकारण आणि त्यांची कार्यपद्धती आणि ते जे काम करतात त्याच्यावर नाराजी आहे आणि काँग्रेसचा इतिहास हा कामाचा इतिहास आहे माणसांना बरोबर घेण्याचा इतिहास आहे भाईचारा निर्माण करण्याचा इतिहास आहे प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचा इतिहास आहे आणि हे आताच राजकारण चाललंय द्वेषाचं राजकारण चाललंय त्यामुळे जनता हा संदेश जो आहे काँग्रेसचा हा आम्ही पोहोचवत आहोत जो संदेश माननीय खडगे साहेब देत आहेत आदरणीय राहुलजी आणि सोनियाजी देत आहेत तो संदेश आम्ही पूर्णपणे जनतेपर्यंत पोहोचवत आहोत डायमंड कारपेट हमारे वहाँ कारपेट दराज पायदान होलसेल रेट में दिया जाता है हमारा पता याद रखें मुस्तफा वंगार बाजार डायमंड कारपेट मालेगांव